प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। यावल येथील हातनूर धरणाच्या पटजारीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यावल येथे बोरावल रस्त्यावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली। गणेश निळकंठ दुसाने आणि दीपक जगदीश शिंपी अशी या मृत मुलांची नावे आहेत। बुधवारी दुपारी ते पोहण्यासाठी गेले होते। दोन्ही मुले सरस्वती मंदिर शाळेचे विद्यार्थी होते। यातील दीपक हा एकुलता एक मुलगा आहे। गुरुवारी सकाळपासून पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांनी या मुलांचा शोध सुरू केला होता। सकाळी 10 वाजेच्या सुमारास या मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात अडकलेले आढळले। ते बाहेर काढण्यात आले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।